Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower. शेतकरी बांधवांच्या जमिनीबाबत राज्य सरकारच्या आणि सिडकोच्या अधिपत्याखाली येणाऱ्या नैनाने अन्याय केला असल्याच्या विरोधात पनवेल तालुक्यातील शेतकरी बांधव एकवटले आहेत. आज तालुक्यातील खाणाव या ठिकाणी असलेल्या स्वप्नपूर्ती चित्रनगरी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, आमदार जयंत पाटील, आमदार बाळाराम पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या नैना आणि अलिबाग विरार कॉरिडॉर या प्रकल्पांचे भस्मासूर अकरा विकरा रूप धारण करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी सावध होणे ही काळाची गरज बनली आहे. याच भूमिकेतून नैना प्रकल्प बाधित शेतकरी उत्कर्ष समितीने प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना एकत्र आणले आहे. नैना आणि अन्य प्रकल्प हे कितीही विकासाचे चित्र उभे करत असले तरी सुद्धा ते शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन कायमचे हिरावून घेणार आहेत. याचे भान शेतकऱ्यांना असले पाहिजे. त्यामुळे तुटपुंजा मोबदला मिळणार असतील तर त्याला विरोध हा केलाच पाहिजे. तसेच पुनर्वसन सुद्धा आपल्या मागण्यांनुसार झाले पाहिजे. मात्र यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्यामुळे याच भूमिकेतून शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले. नयनाच्या माध्यमातून सरकारनं खरं तर शेतकऱ्यांना दिशा दाखवली आहे आणि प्रत्यक्षामध्ये त्याचे नियमावली आणि एकूणच त्याचं धोरण बघितलं तर हे शेतकरी विरोधी आहे ते स्पष्ट झालेलं आहे. विकासाला आमचा विरोध नाही, पण भूमिपुत्रांची थडगी बांधून जर का तुम्ही विकासाचे मनोरे बांधणार असाल तर त्याला आमचा ठाम विरोध आहे आणि आम्ही ते चालून देणार नाही. ही ठाम भूमिका इथल्या नागरिकांची आहे आणि ही फक्त इथल्याच नागरिकांची नाही तर समस्त महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे. आणि म्हणून या आंदोलनामध्ये इथल्या स्थानिक भूमिपुत्रांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून लढायचं ठरवलेलं आहे आणि म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. इथल्या भूमिपुत्रांची मागणी आहे की देबा पाटलांच्या नेतृत्वाखाली एक मोठा लढा या भागामध्ये झालेला होता आणि त्याची कृतज्ञता म्हणून त्यांचं नाव कायमस्वरूपी राहावी म्हणून या ठिकाणी विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव द्यावं अशी इथल्या सर्वसामान्य लोकांची भूमिका आहे, मागणी आहे आणि त्याला आमचा पाठिंबा आहे. अर्थात हा निर्णय केंद्र सरकारनं घ्यायचा आहे कारण विमानतळाला नाव कोणाचं असावं हे ठरवायचा अधिकार राज्य सरकारला नाही तर तो केंद्राचा अधिकार नाही. केंद्र सरकारनं जर का दुसरं नाव सुचवलं तर आमची भूमिका अशी राहील की त्याला दिबा पाटील यांचंच नाव दिलं पाहिजे. यासाठी तो डेव्हलप करू, तिथे डेव्हलपला द्यायचं काम आम्ही करू, त्याच्यावर नियंत्रण शिडकून ठेवावं. रस्त्यासाठी आणि याच्यासाठी लागणारा डेव्हलपमेंट चार्ज जसा पिंपरी चिंचवड पुणे मुंबईमध्ये घेतात तसा आमच्याकडनं घ्यावा. आणि हा जो शिडको धंदा करते आणि शिडकोचे अधिकारी लाखो रुपये करोड रुपये त्यांच्या निवासासाठी येण्यासाठी उडवत आहेत ते थांबले पाहिजे आमची भूमिका आहे. नाही ना ही आज आम्ही येतात. आम्ही राजू शेट्टींना या ठिकाणी खास तेवढ्यासाठी बोलवलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातले शेतकरी संघटनेचे लोक, विविध शेतकरी आघाडी करणारे सगळे नेते आम्ही या ठिकाणी संघटित करणार आहोत. आणि शेवटी येत्या 2 महिन्यामध्ये याच्यामध्ये कुठलंही सरकारने निर्णय घेतला नाही. सरकार दुप्पट्टी धोरणं करतात. शिडकोच्या खुर्चीवर बसलं की नेते वेगळे बोलतात, खाली पडल्यानंतर वेगळे बोलतात. आणि याबाबत एक स्पष्टीकरण चांगलं केलेलं आहे राजू शेट्टींनी. त्यांनी बघितलेलं आहे त्यांच्या कारकिर्दीत डी बी पाटलांचं काम. डी बी पाटलांच्या नावाला आमचा विरोध नाही. डी बी पाटलांचं नाव देण्यासाठी जी त्या ठिकाणी कमिटी आहे ते दशरथ पाटील हे चांगले मित्र आहेत. त्यांनी अनेक वेळा माझ्याबरोबर बैठका घेतल्यात आणि त्यांना आम्ही सांगितलेलं आहे आमचा त्याचा विरोध असणार नाही. ही आमची बेबी तुम्ही कशाला घेता ताब्यामध्ये, आमची बेबी आहे ते तुम्ही कशासाठी घेता असं एवढं म्हणणं आहे. आणि डी बी पाटलांच्या नावासाठी राजकारण करू नये असं मला वाटतं. आमदार असतात, आमदारांना कार्यक्रम येतो, जर आले भेटले की त्या जिल्ह्यामध्ये मला काय दिला नाही. अजित पवार कुठेही कधी जातात त्यांना काय प्रॉब्लेम नाही, मला माझं काय म्हणणं नाही त्याच्यावर. ते चांगलं आहे पण ते पण आमच्या भूमिकेबरोबर असतं. मी निश्चित सुरुवातीलाच मी या ठिकाणी नमूद करायला मागेन की आमचा जो लढा आहे 8 वर्षापासून जरी सुरू असला पण इथून जर आपण पुढे बघितलं तर हा तीव्र आंदोलन होणार आहे यामध्ये शंका बाळगायचं कारण नाही. फक्त आंदोलन नाही तर न्यायालयीन मार्गानेसुद्धा आम्ही वेगळा प्रयत्न करायला मागतो आहे. आज जयंतभाई या ठिकाणी आलेले होते, राजू शेट्टी साहेब आलेले होते. या आंदोलनाचं जे वेटेज होतं, एक वजन होतं, ते वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचलेलं आहे. शेतकऱ्यांच्या ज्या भावना आहेत ह्या येथील लोकल नेत्यांना नाही तर खऱ्या अर्थानं विधानसभा असेल, विधान परिषद असेल
आणि गरज लागली तर मोदींपर्यंत तरी पोहोचल्या पाहिजेत, त्या दृष्टीनं ही मंडळी निश्चितपणानं प्रयत्न करणार आहेत. मॅडम, मी आवर्जून आपणास सांगू इच्छितो की साधारणतः प्रत्येक गावामध्ये आम्ही 2-3 वेळा बैठका घेऊन 8 वर्ष त्या पद्धतीनं जनजागृती केलेली होती. पण काही स्थानिक पुढारी जे आहेत त्यांना नैना हवी आहे. आपण पत्रकार आहात, आपण याचा निश्चितपणानं शोध घ्यावा. त्या स्थानिक पुढाऱ्यांच्या माध्यमातून जनतेची दिशाभूल होत होती. कालपर्यंत त्यांना नैना हवी होती. ती कशासाठी हवी होती? कॉन्ट्रॅक्टसाठी हवी होती, त्यांच्या कामकाजासाठी हवी होती. मात्र जनतेचे यासाठी काय हाल होणार आहेत, जनतेचं काय नुकसान होणार आहे हे त्यांना कळत नव्हतं, की कळूनसुद्धा वेगळ्या पद्धतीनं वागत होतं. याचा शोध निश्चितपणानं पत्रकारांनी घेतला पाहिजे. पण कोणत्याही परिस्थितीमध्ये नैनाला पाऊल पुढे टाकून देणार नाही अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी संपूर्ण शेतकऱ्यांची झालेली आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी, विधान परिषद सदस्य आमदार जयंतभाई पाटील, आमदार बाळाराम पाटील, पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव फडके, सुरेश ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, राजेश केणे, नगरसेवक गणेश कडू, ज्योती म्हात्रे, अनुराधा ठोकर, रायगड जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, पंचायत समिती सदस्य स्वप्नील भुजंग, वामन शेळके इत्यादींसह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई आवाज. नवी मुंबई आवाज आता लोणावळा मावळ मध्ये. प्रेक्षकांच्या आशीर्वादाने नवी मुंबई उरण पनवेल नंतर आता लोणावळा मावळ पर्यंत पोहोचले नवी मुंबई आवाज. लोणावळा मावळ प्रांतातील घडामोडी आता नवी मुंबई आवाज वर पाहता येणार. नवी मुंबई, पनवेल, उरण आणि आता लोणावळ्यातही नंबर 1 चॅनल नवी मुंबई आवाज चॅनल. नवी मुंबई आवाज चॅनल आपण पाहू शकता डेन एरॉन केबल चॅनल नंबर 192, डेन सुप्रीम चॅनल नंबर 819, GTPL चॅनल नंबर 783 आणि BR केबल्स वर चॅनल नंबर 255, BSN लोणावळा चॅनल नंबर 890. नवी मुंबई आवाज, आपली आवाज.